नमस्कार मामा नमस्कार मामा आपला परिचय सांगा नाव आणि पत्ता सांगा आपलं विठ्ठल परशुराम पवार टकळकी तांडा नंबर एक तालुका जिल्हा बिजापूर आपलं आता सध्याचा पत्ता तुमचा आम्ही आता सध्याला राहायला संक मध्ये संक तालुका जत जिल्हा सांग तिकडून इकडे कधी आलात आम्ही एक दोन वर्ष झालो इकडं दोन वर्ष झालं दोन या गावात हो तर मामा या जगाला तुमची ओळख करून घ्यायची चाने युट्यूब चॅनल मधून जो चर्चन यात्रेत आकस्मित बैलाच जे काही घटना घडली त्या बैलाचा मालक कोण आहे मालकीन कोण आहे जगाला बघायचं होतं आणि ते दाखवण्याचा मी एक वर्षापासून प्रयत्न करतोय तो दिवस आज आलाय आणि जवळपास या महिन्याभरात तुमच्या जुन्या माणसाचा सर्वांचा दिवस मी जगाच्या समोर आणून दाखवतोय त्याच प्रमाणात आजचा दिवस हा तुमच्यासाठी तर तुमचं तुमचं लहानपणापासून आयुष्य सुरुवात करा लहानपणापासून जरा काही गोष्टी सांगा तिथून जगता जगता त्या बैलाचा प्रवेश तुमच्या आयुष्यात कसा झाला किंवा त्या बैलाच्या पाठीमागच्या वडिलाचा किंवा पंजोबाचा विषय चालू करा तुमच्या लहानपणापासून आयुष्य सांगा मला आम्ही लहानपणापासून आपल्या जे कुटुंब परिवार होतं आपल्या घरचा आजोबापासून ते आमची साठ ते पासष्ट माणसं एका जागेला मिळून होती दोन्ही आज्याच आपला आज्याचं नाव पांडुरंग शंकरू कारभारी आणि दुसऱ्या आज्याचं नाव रामसिंग संक्रू कारभारी तिथून मी जे लहानपण असल्यामुळं गायी चारत होतो जे पवा घेऊन मी गाया चारत होतो आपली गाय होती चाळीस ते पंचेचाळीस गाय एका कुटुंबामध्ये मग तेव्हापासून मला लहानपासून ते माझा गयाचं मला नाद आहे तिथं पुढं जे मी मोठं झालो सतरा अठरा वर्षाचं व्यापारचा धंदा चालू केलं मी बकऱ्याचं आता बैलांचं वासरं घ्यायचं विकायचं मग ते मी असं व्यापार करता करता हे जे राजा जलमला त्याचं जलम झाला कुठं सौंदर हट्टीतांडामध्ये मग हेचा मी व्यापार करत त्या बैलाला मी एक बत्तीस मध्येच लहान असताना एक अठरा महिन्याचं होतं मी घेतलं त्याला मग ते पुढं ना आणून त्याला माणसाचं नाद होतं आपली घरची आपलं मंडळीन त्याला चारण एक लहान मुलासारखं त्याला मोठं केलं आणि ते पुढं आपलं गायीवर चालू केल्यानंतर त्याला मी टेबलवर चढवायचं मग काय आता सुटत कुठं यात्रा असू दे काय असू दे त्याला दावाबिव काही लावत नव्हतं आणि एक एक वेळी जर काय जर त्याला जर आपण जर हे विचार करायचं म्हणलं तर व्यसन बिसन काय तुटली काय केली तर त्याला मी ला त्याला जर मी बॅगाला गेलं तर ते कुणालाच मी जर का राजा म्हणलं की ते असं ते एक माझे एक मुलगा म्हणून समजत आणि तुमचा लढा लागला होता हो एक प्रेम झाल प्रेम होत राजा हिथं नाक म्हणलं की नाही हे गायीवर जाऊ नको म्हण चढू नको म्हणलं तरी परत तस ते झा असं तेच म्हणजे ते ऐकून घेत होत ऐकून घेत होत तुमचं ते, ते नातं तयार झालं ते जण माझं एक नातं तयार होत असं ते आमचं ते प्रेमान त्याला मी मोठं करून आणि ते अचानक त्याला एक चढचणी यात्रामध्ये त्याला एक घटना घडलं आता काय ते देवाचा निष्गर आहे आपल्या हातात काय आहे देव देतोय बी आणि बी आपल्या हातात काय आहे मग आपलं सद्गुरू बागडेवा कृपेन आमचं शेवालाल जगदंबीच्या कृपेन पुढं आम्हाला ते प्रत्येक यात्रामध्ये कुठं जाईल तिथं सोनं मिळालं कुठं आम्ही एक आम्हाला कोण ओळखत नव्हतं त्याच्यामुळं आम्हाला जग ओळखला मग आता तुम्ही आता त्याच्यामुळं तुम्ही पार तिथून कुठनं सिद्धापूर मंगळवेड्या तालुकावरनं तुम्ही इथं आमच्यापर्यंत आलाय चायनल हे करून म्हणजे कसं आहे एक मुलगा एक कमवावं नाही तर एक तर एक चांगला नाम कोण कर, नाव करतो त्याचंच नाव निघत असतो मग ते राजानं मला प्रत्येक देशामध्ये प्रत्येक भागामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये मला त्यानं नाव कमवला येते मग त्याच्यामुळं आता ते काढलं की नाही त्याची गोट आपल्याला डोळ्यात आसुर येते हा हा तर त्या राजा बैलाची सुरुवात कुठून कशी झाली होती माझी जन्माची गोष्ट ते जन्मायचं म्हणजे तेजा आजोबा मुकामपोष संक संख मध्ये गुरुवसु तेली म्हणून ते, ते मोठा वळू आला जुना माझी माणूस आहे त्याच्या घरी त्याच्या पोटसन जर कुठं जलम तिकुंडी गावामध्ये जन्मलं मग ते तिकुंडी गावामध्ये ते चांगलं चांगले गया आणि ला ते माणूस आपला दोस्त जायकर त्याला मला लाव आठवण नाही मग तिथं ते चांगलं प्रमाण तिथं ते प्रत्येक यात्रा तर बक्षीस घेत होती त्याची ते राजाची आजी आमची राजूची आजी जे होती तिथं ते बक्ष चांगली गई होती मग ते जलमले इथं पो इथं कुठं गाब घालवलं त्याला इथं आपलं गुरुबसू तेल तिथं मग तिथनं माझ्या पाहुण्यानं विजापूर यात्रामध्ये बिजापूर यात्रा ते मोठ यात्रा होतं संक्रमणी चौदा तारीखला माझ्या मेवण्यान त्याला साडे अठरा हजार ला घेतलं मग ते वळूबाईल आमच्या पाहुण्यान केलं होबनूर तांड्यामध्ये भीमगुंड लालसिंग राठोड त्याच्या घरी ते जन्मला मग तिथं ते, ते सोमदरहाट्टी जे तांडा होतं मगाशी बोललो ना तुम्हाला तिथं ते राजाचा जन्म झाला तिथं कुठं सोमदरहाटी तांडामध्ये तिथं ते राजाचं बाप होबनूर तांड्यामध्ये भीमगोंड होब लालसिंग होबनूर तांडा मग होब, होब तिथून राजाचं पुढं जगात सगळं बक्षीस म्हणजे कुठे यात्रात त्याला बक्षीस घ्यायला आलं तिथून पुढं अजून सुरडीमध्ये त्याचं एक पिल्लू आणलो होतो मी जे राजाचं मोस झालं त्या टायमाला मग त्याचा पिल्लू कुठं दिलं मी हेला आपलं उपर आटीला दिलं दत्ता आठपाडीकर मग ते पण त्याला बी अपघात झालं ते राजाला पण अपघात झालं मग त्याच्यानंतर आम्हाला आम्ही ते बैलाचं नादच बंद केलो मग असं सगळ्या लोकांनी वळू आली आपल्याला ओळखतात मग आता काय सगळी माणसं राजा आम्हाला सगळे पुढे म्हणतात एवढंच आपलं दुवाचं निसर्ग एवढंच आहे बाकीच काही एवढंच बोलायचं गुरप्पत मामाच्या बैलापासून सगळं तुम्ही माहिती सांगितली त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो हो गुरप्पत मामाच्या बैलाच्या पाठीमागची माहिती आहे का तुम्हाला काय ते ज्या पाठीमागचं मला माहित नाही गुरप्पत तेलीलाच आपलं त्याला विचारावं लागेल हो ठीक आहे ते आपला आपला मित्रच आहे त्याला विचारलं तर संख गावामध्ये जाय त्याला विचारलं तर ते त्याला काय मराठी बोलता येत नाही ते कन्नड मध्ये बोलतय त्याला तर मी विचारलं की त्याला सांगेल गुरुपत मामाच्या परत वगैरे लक्षात मला काही लक्षात नाही माझं एवढं हाय माहित आहे तेवढं तेवढं पाहुण्या मी स्वतः घेतलो होतो त्याला पाहुण्याला घेऊन दिलं मग ह्याच अंसाळी पुढे घेतलं हा पुढे घेतलं राजा घेतलं हा मग तिथून हे जी औसाळी परत एक वासरू मी दिलं उमरजला उमरज 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 तालुका ते दक्षिण सोलापूर हा सोलापूर हा तिकडं हा तिथनं तेजा नातू मी बैल कमी केल्यानंतर त्याच्या पोटच बैल जलमला कामे आहेत आपलं मडसाळ मध्ये मडसानाळ मध्ये तुमच्या कोणत्या बैलाचा मुलगा उमरज म्हणजे ते राजाचा राजाचाच राजाचा 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 मुलगा राजाचाच मुलगा दिलं ते तिथं जलम घेतला उंबरज मध्ये उमराणीमध्ये मध्ये राजाच मुलग्याचा मुलगा झालं ते काम्या म्हणून मडसनाळा मडसनाळच ना तिथून त्याचा पोटसा आता चंदुकाका संक मध्ये आहे आता ते बैल गाजतो ना ते बैल हा ते बैल आहे त्या उमरज साइटला उमरज किंवा उमराणी त्या साईडला जो बैल तुम्ही दिला होता का मी मी दिल होतो त्याला तुमच्या राजाचा माझा जोडीदारचा वासरू आसरू होता विजय चढचन जत्रामध्ये मी अशी सगळी त्याला व्यवहार करून त्यांनी एक त्या टायमाला एक्कावन्न हजारला घेतलं होतं राजाचा मुलगाच राजाचा मुलगाच नाही मुलगा मुलगाच बरोबर आहे हा मुलगाच घेतला ते बैल हिथे काय तर गाव आहे हिजग्यारीमध्ये हिजग्यारीमध्ये जन्म घेतला ते मुलगा ते मुलगा म्हणजे समजूकड ह पुजारी जो पुजारी हा बिराप्पा पुजारी म्हणून त्याचा मुलगा तिथं जन्मल्यानंतर ते उमराणीचं माणसानं मा ते घेतलं ते पोटचा मुलगा जलमला मडसनाळमध्ये मडसनाळ नाही मडसनाळचा हा त्याच भागात ज त्याच ते कुठं जन्मलं मला काही एवढं कल्पना माहीत नाही कर ते मडसनाळ ते जलम घेतला तिथून तिथनं त्याच्या पोटचा हे काकान आपलं हि त्या जे आहे संखमध्ये आता ते बैल आता सगळ्या हिजामध्ये गाजत आता चालू आहे गावात जन्मला म्हणजे तुम्ही उमरज मध्ये जन्मला नाही हिजगेरी मध्ये जन्मला पुजारीच घरी पुजारी गायला त्यांनी गाप घालवलं होतं पुजारीच्या गा घरी जन्मल्यानंतर त्या चडचण यात्रा मध्ये ते हिने घेतला ते उमरजवाल्या नीलापमा हा मामा ते वासरू हा ते वासरू तुम्ही घेऊन दिलेलं ते ते उमरवा मला ते वासरू परत किती वर्ष तुमच्या लक्षात राहिलं ते कधीपर्यंत होत त्यांच्याकडे मग ते मुलगा नंतर मी बंदच केलोर बंद के ते बंद केलो नंतर मला काही आठवण नाही मग त्यांच्याकडे शिंग मोडका होता म्हणून तोच का बैल कुठं ते चोमरा गावात शिंग मोडका बैल होता म्हणून चर्चेत आहे म्हणजे कानावर आहे तोच तुमच्या राजाचा मुलगा आहे का दुसरा बैल होता ते खात्री काय माहितीये कुठलं संजूचा हा ते आपलं बैल जलमले मला काय एवढं कल्पना माहित नाही त्याचं मुलगा आहे तेच खरं ते होत हा शिम मोडका बैल मामा माहिती कोण दिली तुम्हाला त्या बैलाच्या पोटचा नाही नाही मी बैल दिलो तो मला आपलं मा उमरेच ते माझं जोडीदारच आहे मग ते जोडीदारच आहे त्यामुळे तो काय म्हणला तुमचा पोटचा माझ्या एक मुलगा जलमले मी मारालाला आला म्हणून हिला कामू कामू म्हणून त्याच तिथं हिला दिलं म्हणलं ते मडसनाळा बर हां मग तिथं जलमला म्हणलं ठीक आहे आमची जरा परिस्थिती असं होता ना आम्ही पंढरपूरकडे तिकडे कर, शेती वगैरे करून आता पण इथं संक मध्ये शेतीच करून असतोय तुम्ही शेती करताय हा स्वतःची जमीन स्वतःची जमीन हाय आपलं अशी बैल वगैरे मराला म्हणतात आपल्याला घटना दुसरंच घडला म्हणतात गावा शेत आहे घर आहे सगळं आहे आपलं काय नाही जगण्याचं हे आपलं काय आपलं बैलांच वासराचं जित्रा नाद आहे म्हणतात लोक आपणाला जरा त्रास द्यायला म्हणतात आपणच गाव सोडायचं म्हणून आम्ही संक मध्ये शेती उघेर तुमच्या आपण चांगला आहे मग खरंच सलाम तुमच्या विचाराला आणि तुमच्या समंजसपणाला आणि संयम पण तेवढाच आहे कारण एवढा संयम आणि समंजसपणा हा कोणाकडे मी आजपर्यंत बघितलं नाही तो तुमच्यामध्ये आज दिसून आला मला तर त्या निलाप मामाने जे मडसनाळचा काम्या तो दिला मध्ये तो बैल दिल्यानंतर तुमची आणि त्यांची गाठबीड झाली का गा? नाही झालं ना अजून नाही झालं ते फोनवर एकदा बोललं एवढंच खरं आहे बैल मी दिला म्हणून हा नाही बैल मी दिलं म्हणून एवढच मला माहित आहे फोन मध्ये एकदा पंढरपूर यात्रेत गाठ पडल्यावर तेवढं दोघांचं खरं एवढं आम्ही उभारलं अजून बी जर त्याला फोन लावला तर लगेच आता येणार म्हणून पंढरपूर यात्रेत गाठ पडल्यावर तेव्हा बैल दिला होता का ना नाही दिल तर तेव्हा होतं की काम्या म्हणून होत त्याच्या नाही मी बैलाच नादच बंद केल्यानंतर मी आता सगळे जोडीदार गाठ पडल्यावर मला बघायचं नाद आहे सगळं बघायचं याच असं आहे कारण मी त्याच बंदच केल्यानंतर सगळ्या मित्राला गाठ पडतो सगळं करतो आपल्याला ते नादच बंद केल्यावर म्हणजे जुने मित्र गाठ पडायला घराकडे येतात का घराकडे सगळे येतात हा येतात जातात आता ते राजा बैलामुळं आम्हाला सगळे लोक ओळखतात म्हणलं तर मग वळखायलाच पाहिजे असताना शेवटी काय शेवटी माणसाची माणुसकी तर पाहिजेच मग आम्ही तुम्हाला काय सांगताय त्या बैलाबद्दल तुम्हाला काय आठवण येते त्या ला बैलाच्या लहानपणापासून काय आम्ही पण सांभाळतो बारका असताना आणल्यावर घरी मुलासारखं खाणार मोकळं बसणार काय पण घरात बसणार घरात खाणार मोकळं फिरणार असं आमचं त्यांचं आमचं एक मुलापरम त्यांनी पण आम्ही सांभाळलं होतं त्यांनी पण आम्हाला असं मारायचं असं काय करत नव्हतं समाधान होत मग आपणाला असं करत करत सगळं चौकड जत्रा फिरलं आपल्याला पुढे चिरच मध्ये असं जे घटना घडलं त्यामुळे आम्हाला दुःख झालं म्हणून आम्ही विषय कट केलं ते घरात असं फिरत फिरतो मोकळंच फिरत होत शिळव्याने मोकळत होत नाही नाही दुसऱ्याला मारत होत आम्हाला कोणाला काय करत नव्हतं घरी ते आमचं घर काय कोणा नवीन माणसाला माणसाला करणार दुसऱ्या माणसाला कळावं का असं नवीन आलं तर डरकी मारत होत डरकी मारत होता डरकी मारत होता डरकी मारलं की मी बाहेर निघाला की का बसणार शांत कार राजा गब्बस म्हणल्यावर ग डरकी मारले की तुम्हाला ओळखायचं कोणतं आलंय तर आलंय रातचं म्हणू जे दिवस म्हणून तर आलाय म्हणून आपण निघायचं बाहेर आम्ही बाहेर जर निघाला का राजा का मारल म्हणलं आमच्या भाष्यात तर त्यांनी शांत बसणार असं जे गुण चांगलं होतं माणसासारखं मुलाप्रमाण त्याला मी सांभाळी होती पुढं आम्हाला असं घटना घडताना आम्हाला बी दुःख वाटलं किती घेईल तसे तसंच व्हायला म्हणून आम्ही त्याच नाग सोडलं त्याला कशा प्रकारे सांभाळलं होतं त्याला काय खोरक दिला होता ते असं मुलाप्रमाणच्या पाते घालत होत रात चार वाजता कलंगडी चारायचं केळ चारायचं आपलं बाजारातनं काय आणून येते म्हणून त्या नादान आम्ही काय पण चालत होतो त्याला खजूर सकड चरातच अजून गया खोबर दिवस उगायला गया येत होती तर चारून पाणी पिऊन मोकळ होऊन बसणार आम्ही माणसापुढे कधी सुद्धा चाललो नाही दिवसाला किती काही भरवत तो असं कधी दहा येणार होता कधी पाच कधी पंधरा असं गे मुकाम ठेवायचं एक सात आठ गया काढायचं उन्हाळ्यामध्ये असं करत होत गया लांब येणार उमरे सोलापूर उमराणे हळी दि काकोटी आपलं वाळव वा कराड तत्न गया येत होती लांबच माणसाला आम्ही घरात ठेवून घेत होतो गया झालं तर उलटलं तर त्यांना यायला अडचण होत ना परत किती दिवस ठेवत होत गाय असं संध्याकाळी ठेवायचं सकाळी अधो लावून द्यायचं आम्हा लांबून आलेली गाय का अशी मुक्कामरी ठेवायची किंवा का थांबवायची कारण काय नेमकं म्हणजे दहा पंधरा गयाुकसान येते ना त्यांचं टेम्पो आमच्याकडे खर्च वाढणार ना गाडी त्यांना म्हणून आणि एक सतत गाठल तर असं गाई लावून देत होतो परत वेळी जर कोंडाला जास्त झालं तर आम्ही गई मुक्कामला मुक्काम होत्या हो घडत होती हे आपली सोलापूर टक्कल मातारा माणूस एक बारका मुलगा तीन दिवसापर्यंत चालून माझ्या घरात पोचल एक दोन दिवस मुक्काम राह ठेवलं माझ्या घरात अशी पायी सुजली होती माताराची पैसे नाही भाकरी बांधून जीवन करून त्याला परत पाठवलं चालत आली चालत आली होती मातारा माणूस मुलं होतं संघ सोलापूर सोलापूर सोलापूरच्या दोन दिवस त्याला इश्रिया ती घ्यायला लावलं गई भरून ठेवलं त्याला आमच्या घरात पाच दिवस राखून नंतर लावून दिलं त्याला माताराचं पाय बी सुजली होती त्या गोष्टीकडे परत लक्ष दिलं का तुम्ही नाही कशाला द्या एवढं नाही त्या टायमाला मोबाईल बी नाही आमची कुठे सारखी एक मोबाईल कुठं काय आमचं नोंद केली असेल नोंद डायरीवर आहे नोंद डायरीवर आहे हाय आमचं डायरीवर सगळ्यांचं नोंद आहे बैलाच्या आयुष्यात जेवढ्या नोंदी केल्या फोटो बिटो सगळं गया भरल्या डायरी बिरी सगळं सगळं बक्षीस घेतल्या दुःख वाटतंय म्हणून आम्ही संघ कशाला आमच्या घरात पेटी भरून ठेवलं आता तुम्ही बघित उदार किती आहे असं पाच सहा लाख रुपये उधार आहे उदारी दिला कोण पन्नास दिलं आम्ही बी एवढं माणसाच माणूस की म्हणून हा जा बाबा राहू दे एवढं आम्हाला बी कल्पना न असं पैसे कमवायचं असं काय हे नव्हतं पैशाच नाद केलं नाही असं माणूस की नाई पण आम्ही केलंय म्हणजे अजून तुमची उदारी लोकांनी डायरीवर आमचं बैल काय करायचं कुणाकडे मागायचं शंभर पाचशे रुपये आपण जाऊ मग तुम्ही परत बैल नंतर हिशोब काढणार मागलं नाही आम्ही कुणाकडे पैसे बैल असल्यावरच माणूस परत येणार आपला बैल नाही म्हणल्यावर ते गेवाला माणूस आपल्या पैसे कशाला येते परत असं होतंय ना बैल असताना तुमचं आयुष्य दिवस कुठं होतो गावात टक्कल मुकामपोस टक्कल तांडा नंबर एक तिथं आमचं आमचं असं वळू बैल घटना घडताना आम्ही दोन चार पाच बैल असं झालं असं झालं पाच बैल असं झालं राजा असं राजाला घटना घडल्यावर पाच बैलाच घटना घडलं सोन्या म्हणून आणलं तर त्याचं पण तसं झालं त्यानंतर किती झाली तुमच्या विषय झालं आमचं सात आठ वळू बैल घरात पाच बैल गेली राजे सोन्या म्हणून ते पण दिलं दुसरी एक चार पाच आणल्या आणायचं टाकायचं काय तर व्हायचं काय तर आणि दुसरं आणायचं आणि काय तर घटना घडायचं आणि दुसरं बदलायचं म्हणजे तुम्ही राजा चर्चेंमध्ये गेल्यानंतर तुम्ही पाच सात सांभाळ सांभाळ माहित नव्हते मला पाच सात महिने ते सांभाळलं तर ते बैलासगिरी व्हायला वंशावळीतली घेत होता पुढची राजा नंतर नंतर आपलं काही हे अवसाळी गाय भरलं कसा भेटत काय भेटत नुसते आता गाय आपलं परचे गाय येते ती म्हणून कसं लोकाला समाधान म्हणून आपलं घ्यायचं तर ते चाललं नाही पुढे राजाची बराबरीची गोष्ट तुम्हाला पूर्ण होत नसेल ना नाही नाही जसा पासा बैला मधून तुम्हाला झाले कधी त्याची जाणीव भरून निघालीच नाही नाही तिथून आपलं तिथून जलमय त्याची मुली जलमली आम्ही बंदच केलं राजा आणि कुठं जलम नाही यांचं पुढं चांगलं जन्मलंय खरं पण दुसऱ्यांचं काय आम्ही महिना आहे आणायचं परत ऐकायचं आणि काय तर व्हायचं आम्हाला राजाचं रूप कस होत जरा वर्णन करून राजाचं रूप काय एकदम पेटी माफ होत पांढर होत नाका तोंडाला नक्षीन घडल्यासारखं होत माझ म्हणून त्याच एवढं जगात नाव गाजवलं होत तुम्हाला ह्या खिलार मधलं कधीपासून कळायला लागलं ते राजा आम्ही पहिले हे चालत होतो आम्हाला काही माहित नाही लगीन झाल्यावर राजाला आणलं तेव्हापासून आम्हाला